तर माहुल गाव आपल्याला विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण लाभायचं आहे, प्लीज तर याच दरम्यान एक आभार व्यक्त करायचे, राहून गेले आमच्याकडून बाबू वामन बाबू पष्टे साहेबांकडून नक्कीच ग्राउंडची व्यवस्था करून देण्यात आली, त्यांचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय। तर माहुल गाव संघ आपण क्षेत्ररक्षण तोडीत लावून घ्या आणि या चालू सामन्यामध्ये सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे। बघा जर कोणत्या खेळाडूने 7 चौकार किंवा 7 षटकार मारले तर 3333 रुपयाचं पारितोषिक आयोजकांच्या वतीने दिलं जाईल। एक मोठी संधी, एक मोठं बक्षीस नक्कीच या सामन्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल आयोजकांच्या वतीने। 7 चौकार 7 षटकार 3333 रुपयाचं पारितोषिक आयोजकांच्या वतीने। तर चला मी विनंती करतोय दोन्ही पंचांना आपण सुद्धा जायचंय मैदानाच्या आतमध्ये। ऑफिशियल पंच आमच्या जेपी पॅनलचे जय पवार, त्यानंतर सुभाष पाटील, सुभाष पाटील मॅनपॉम संदप, त्यानंतर जय पवार मॅनपॉम कल्याण, खूप वर्ष आमच्या सोबत नक्कीच क्रिकेट सुद्धा खेळले जय पवार सर। यावेळेस मात्र त्यांच्या माध्यमातून खूप चांगले संघ बांधले गेलेत, त्यांच्या माध्यमातून ठाणा प्रीमियर लीग सुद्धा ही संकल्पना त्यांच्याच माध्यमातून। त्यानंतर सर बघितलं तर विक्रांत केने प्रतिष्ठान हा संघ सुद्धा जय पवार यांच्या माध्यमातून बांधलं गेलाय आणि खूप खूप नक्कीच बक्षीस सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्या संघाच्या माध्यमातून नक्कीच आम्ही बघितली आहेत। ओपनचा संघ ज्यांच्या माध्यमातून बांधला गेलाय ते जय पवार सर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत। तर माहुलगाव संघ कल्पेश मी आपल्याला विनंती करील आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावा। तर मयूर तुम्हाला सुद्धा मी विनंती करते, रसायनीचा ब्रँड तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल, छोटा पॅकेट मोठा धमाका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानावरती। मयूर पाटील न्यू गोल्डन पोसरी संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। तर नक्कीच बघा बक्षीस मात्र इथं वाढवलं गेलंय आयोजकांच्या वतीने 5555 रुपये। जर कोणत्या खेळाडूने 7 चौकार आणि 6 षटकारासाठी असेल 5555 रुपये आणि 6 चौकार जर लगावले तर 4000 रुपयाचं पारितोषिक। प्रेक्षकांसाठी सुद्धा एक मेजवानी आहे, आईवा छेल जर कोणी पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक मैदानाच्या बाहेर। आतमध्ये येऊ नका प्लीज, विनंती असेल कोणाला, कारण बऱ्याचदा असं होतंय प्रेक्षक झेल पकडण्याच्या नादात बाउंड्री लाईनच्या आत सुद्धा येतात, कारण त्यांना ते झेलचा मोह आवरला जात नाहीये आणि भरपूर प्रेक्षक आम्ही पाहतोय बाउंड्री लाईनच्या आत सुद्धा येतात, तर असं करू नका। संतोष पंढरीनाथ गायकर जर आपण कुठे असाल तर यायचं व्यासपीठावरती,
सलामीची चोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल। मयूर पाटील तर अखिल भोईर आणि मनीष सात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर थोड्याच वेळात फिक फाइट सामना तुमच्या समोर येतोय। सुबोध मंडल कुठे असाल तर यायचं आपण। त्यानंतर अशोकजी गायकर आपण सुद्धा यायचं व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय। तर चला पंच सामना सुरू करा। याच दरम्यान हरचंद्र भोईर साहेब कुठे असाल आपण तर या व्यासपीठावरती तर पोसरी संघाचा 12वा खेळाडू सलामीची जोडी मैदानावरती स्ट्राइक एंड फलंदाज अखिल भोईर मनीष तात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू या वेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते। एका धावेने श्री गणेशा न्यू गोल्डन पोसरी संघाचा इथे एक धाव धावपलकावरती रफ एंड टफ सामना प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी इथे मैदानावरती जास्तसाठी केला होता। 18 शेवटचा दिवस गोड व्हावा मात्र इथे आयोजकांनी जी मेहनत केली होती त्या मेहनतीचं फल नक्कीच थोड्याच वेळात मात्र तुम्हाला पाहायला मिळेल। ज्या वेळेस फायनलचा सामना या मैदानावरती सुरुवात होईल त्या वेळेस मात्र तुम्हाला ती मेजवानी सुद्धा क्रिकेटची नक्कीच मिळेल। पुढचा चेंडू मनीष साठी या वेळेस बॅटची बाहेरची कडा आणि इथे झालंय काय दुसऱ्या चेंडू वरती मासा गळाला लागलाय न्यू गोल्डन पोसरी संघाचा फर्स्ट विकेट डाउन। मनीष तात्रे नक्की संघ मात्र त्यांच्यावरती नाराज असेल स्वतःवरती नाराज असतील कारण कुठल्या प्रकारची धाव मात्र जमा करू शकले नाहीयेत आपल्या संघासाठी। आणि तिसरा चेंडू या वेळेस गोलंदाज सज्ज नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती मयूर पाटील छोटा पॅकेट बड़ा धमाका मैदानावरती। या वेळेस इथे मात्र झालंय काय बॅक टू बॅक दुसरी विकेट सुद्धा इथे घेतली जातीये गोलंदाज कल्पेच्या माध्यमातून मात्र ज्या फलंदाजावरती नक्कीच जबाबदारी होती संघाचं भवितव्य होतं तो फलंदाज सुद्धा झिरो वरती बाद होतोय। मयूर पाटील बॅक टू द डगआउट। मैदानाच्या चौकडे जर बघितलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक फक्त पाहायला मिळतात कारण आज सुट्टीचा दिवस आणि क्रिकेटची नक्कीच आवड सर्वांना या स्पर्धेकडे नक्कीच घेऊन आली आहे। या स्पर्धेचा शेवटचा दिवस या वेळेस चेंडू पॅड वरती मात्र कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये इथे फलंदाजाला
मात्र खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीय। फक्त एक धाव या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती लागली आहे। पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये जास्तीत जास्त संधी फलंदाजाला फलंदाजी करण्याची दिली जातीये आणि मात्र त्याच षटकामध्ये अक्षरश जखडून ठेवलंय या न्यू गोल्डन पोसरी संघाच्या फलंदाजांना। कुठल्याही प्रकारचा मात्र बॅटचा फेस खुलं दिला नाहीये आणि दोन फलंदाज मात्र बाद केलेत, दोन मोरे मिमनेन नक्कीच टिपले गेलेत या पोसरी संघाचे। व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स पहिल्या षटकामध्ये, कशा प्रकारे गोलंदाजी करावी, पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेश। ह्या वेळेस चेंडू पंचांना बघावा लागेल। पंच जय पवार सर आमच्याकडे बोलतायत। इथून मात्र हा चेंडू खराब आहे, ऑफसिकच्या खूपच बाहेर फेकला गेलाय। अवंतर धाव येथे मात्र धावफलकावरती कुठेतरी दिशा भरकटताना कल्पेश या वेळेस मात्र आतापर्यंत जर बघितलं तर खूप चांगली गोलंदाजी दाखवली आहे या पहिल्या षटकामध्ये। पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा मिमनेंना कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत मारू दिला नाहीये। खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र चेंडू जर बघितलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि एकच धाव इथून मात्र या चेंडूवरती पहिलं षटक कंप्लीट झालंय। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त चार धावा दोन गड्याच्या मोबदल्यात। ज्या फलंदाजांवरती मात्र जबाबदारी होती ते फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत। जबाबदारी ढकलणं सोपं असतं, मात्र जबाबदारी स्वीकारणं कठीण असतं असं चित्र मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय। सध्या तरी न्यू गोल्डन पोसरी संघाच्या माध्यमातून चार धावा धावफलकावरती मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, कारण माहुलगाव संघाचा जर विचार केला तर भावेश पवार सारख्या संघाला मात्र या स्पर्धेतून पाय तक काढता पाय घ्यावा लागलाय या संघासमोर। मात्र ही मोलाची लढत असेल या स्पर्धेसाठी, जो संघ मात्र जिंकेल तो संघ थेट मेगा फायनल मध्ये दाखल होईल, जो संघ मात्र परास्त होईल तो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला पात्र ठरेल। इथून मात्र महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी असेल, दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती मात्र असेल या सामन्यामध्ये। शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र थोडासा खाली राहिला, मात्र एक धाव इथून घेतली जातीये। स्ट्राइक मात्र अखिलला हवीये, कारण मयूर पाटील बाद झालाय, मनीष तात्रे बाद झालाय, अखिल वरती पूर्णपणे जबाबदारी असेल या न्यू गोल्डन पोसरी संघाची, खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल। धावांचा वेग वाढवावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, मोठी फलंदाजी करावी लागतील। मात्र एकीकडे जर बघितला आजच्या दिवसामध्ये हेमंतने मात्र सर्व फलंदाजांना मात्र इथे कुठल्याही प्रकारची संधी आतापर्यंत दिली नाहीये। खूप चांगली गोलंदाजी हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे। फुलटा चेंडू इथे मात्र वेग बन्नाट होता चेंडू मध्ये, चेंडूला थांबवण्याचं काम केलंय तोपर्यंत मात्र दोन धावा धावफलकावरती। दोन धावा धावफलकावरती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल। स्कोर ऑन बोर्ड सात धावा धावफलकावरती। दुसरं षटक प्रगतीपथावर अखिल यावेळेला स्ट्राइक एंड वरती इथे हेलिकॉप्टर उडवलाय, मात्र लँड होणार मैदानाच्या आतमध्ये आणि अखिलला सुद्धा मैदानाच्या बाहेर यावं लागेल। तिसरी विकेट इथे मात्र संपादित करतोय माहुलगाव संघ गोलंदाज हेमंतच्या माध्यमातून।
तो नवीन फलंदाज प्लीज मैदानात लवकर जायचंय आपण, कारण आपल्याकडे बेल कमी आहे, अजून मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे. 4:25 झालेत. हेमंतचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये नक्कीच प्रेक्षकांची आणि सर्व आयोजकांची मन जिंकलेत या खेळाडूने. खूप चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर हेमंतच्या माध्यमातून सुरुवातीपासून पाहायला मिळाली आहे. विकेट हॅट्रिक सुद्धा या गोलंदाजाने संपादित केली आहे आणि ह्या षटकामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत एक विकेट संपादित केली होती, मात्र इथे शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळतोय आणि या चेंडू वरती मात्र स्टिकर चिपकवलाय 6 धावांचा आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. 6+1 7 धावा. पंच डिसिजन नो बॉल फेट असेल या चेंडूवरती 7 धावा मिळतील. चौथा धावा धावफलकावरती, इथून मात्र धावांची गरज असेल पोसरी संघाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा धावफलकावरती आल्या होत्या, इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. 3 फलंदाज बाद झालेत, मात्र इथे संधी दिली जात नाहीये. फ्री हिटचा चेंडू वरता आणि त्या चेंडूवरती सुद्धा मात्र डॉट चेंडू फेकला गेलाय गोलंदाज हेमंतच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची फेकी, फलंदाजाला कुठल्याही प्रकारची संधी दिली नाहीये. शॉर्ट पिच चेंडू मात्र फेकला गेला, त्या चेंडूवरती 6 धावा पाहायला मिळाल्या. मात्र त्यानंतर आपल्या गोलंदाजी वरती कमबॅक करत असताना गोलंदाज हेमंत. गोलंदाजाच्या रिदम मध्ये नक्कीच व्यत्यय आला हेमंतच्या बाबतीत, मात्र प्रत्येक षटकामध्ये असं पाहायला मिळालंय. या वेळेस पुन्हा एकदा फलंदाज सज्ज, फुलटा चेंडू इथे, मात्र चुकीला माफी नाहीये, चेंडू जाणार. या वेळेस मिड विकेटच्या वरून षटकार. तर पोसरी संघ आपल्याला सूचना असेल आपण कुठल्याही प्रकारचा आवाज देऊ नका, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल असं अशी आयोजकांची आम्हाला सूचना येते. प्लीज आवाज नका करू आपण. तो पुलटा चेंडू इथे हेमंतने चूक केली आहे, ज्या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे, मात्र या सामन्यामध्ये नक्कीच थोडीशी चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू खराब फेकले आणि त्या 2 चेंडूवरती मात्र 6-6 धावा इथे पाहायला मिळाल्या. 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा या वेळेस मोठा फटका इथे, मात्र फलंदाज इथे झाल्यात सापडलाय. फलंदाज बाद होणार अक्षय कांबळे. 4थी विकेट इथे मात्र संपादित करतोय माहुलगाव संघ. चला जास्ती वेळ घेऊ नका प्लीज, फलंदाज आपण सुद्धा लगेच जायचंय. पोचरी संघ 4था फलंदाज इथे बाद होताना पाहतोय आपण, ज्या फलंदाजाने खूप चांगली फलंदाजी मागच्या 2 चेंडूवरती दाखवली होती, 2 षटकार लागवले होते, मात्र त्याला सुद्धा तंबूचा रस्ता दाखवलाय. जास्ती वेळ मैदानावरती त्याला सुद्धा थांबू दिलं नाहीये गोलंदाज हेमंतने. संदेव उद्दी 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर मारले असते तर आयोजकांच्या वतीने आयोजकांकडून 5,500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. 6 चेंडूवरती 7 चौकार जर लगावले तर 3,333 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे.
शेवटचं षटक सामन्याचं पहिलं सत्र आपण पाहतोय। धावसंख्या धावफलकावरती 20 धावा, दोन षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं पहिल्या षटकामध्ये कल्पेशने खूप चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या। आणि दुसऱ्या षटकामध्ये हेमनने मात्र थोडीशी मागडी गोलंदाजी हाताळली आहे, तब्बल 16 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या 20 धावा धावफलकावरती। जर येणाऱ्या षटकामध्ये 10 ते 12 धावा जर धावफलकावरती आल्या तर एक बिग फाइट मॅच इथून मात्र पाहायला मिळेल। या वेळेस मात्र हाय अँड हँडसम षटकार। फलंदाज समीरच्या बॅटमधून येणारा हा षटकार खूप महत्त्वाचा असेल पोचरी संघासाठी, या धावा खूप महत्त्वाच्या असतील। निर्णय नक्कीच या धावा मात्र निर्णायक ठरतील या पोचरी संघासाठी। अजूनही 4 चेंडूचा खेल शिल्लक आहे, 26 धावा धावफलकावरती। येणाऱ्या 4 चेंडू मध्ये किती धावा येतील ह्या वेळेस मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातात। अजून एक डॉट चेंडू येतोय, 3 चेंडू मध्ये 6 धावा धावफलकावरती आल्या। अजून 3 चेंडू मध्ये जर 6 ते 7 धावा आल्या तर एक फाइटिंग स्कोर नक्कीच मला पाहायला मिळेल पोसरी संघाचा। फुल टच चेंडू या वेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव या चेंडूवरती मिळेल। अजूनही 2 चेंडूचा खेल शिल्लक असेल, 27 धावा धावफलकावरती। येणाऱ्या 2 चेंडूवरती किती धावा येणार पोसरी संघाला नक्कीच जास्तीत जास्त धावांची गरज असेल। मात्र फलंदाज या वेळेस प्रणय भोईर टावखुरा फलंदाज नेहमीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घातक मानला जातोय, मात्र इथे प्रणेशला 2 मोठे फटके मारणं गरजेचं असेल आपल्या संघासाठी। या वेळेस मात्र चुकीचा फटका, फुलटा चेंडू होता मी म्हणेन, काही गरज होती का नक्कीच प्रश्न विचारला जाईल। शेवटचा चेंडू 27 धावा धावफलकावरती, शेवटचा चेंडू सामन्याच्या पहिल्या सत्राचा। या वेळेस पुन्हा एकदा विनाशकाली विपरीत बुद्धी विमनेन इथे सुचलीय या प्रणेश फलंदाजाला। सत्तावीस धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना न्यू गोल्डन पोसरी संघाने धावफलकावरती नोंदवल्यात 28 धावांचं टार्गेट, इथे मात्र सेट केलंय। आणि सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये धावत वर्णन कशा प्रकारे असेल हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोन मध्ये आमंत्रित करतोय साथी समालोचक महेश धुले उर्फ मॅडी।
गणेश भादव अविनाश टेंबे वैस ज्यांचं समालोचक तुम्ही ऐकत होता पहिल्या सत्रासाठी आणि द्वितीय सत्रामध्ये मी महेश धुळे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सर्व प्रेक्षक उपस्थित मान्यवर आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करेन. आई गावदेवी चषक 2020 पर्व तिसरा आपण पाहतोय आणि ही स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. दुसरी सेमीफाइनल मैदानाच्या आत मध्ये रंगतीय. एका बाजूला मुंबई विभाग तर दुसऱ्या बाजूला रायगड विभाग. दोन संघ आमने सामने माहुलगाव वर्सेस न्यू गोल्डन पोसरी टीम. जबरदस्त कडा मुकाबला यावेळेस मैदानाच्या आत मध्ये एक चांगला बॅटल तुमच्या समोर. एक क्रिकेटची संडे मध्ये मेजवानी काय असते ती मेजवानी अगदी प्रेक्षकांच्या भेटीला येते. माहुलगाव वर्सेस पोसरी अगदी मैदान जर आपण पाहिलं स्वर्गीय किशोरदादा क्रीडांगण मैदानाचा असा कोणता कोपरा नाहीये तिथे प्रेक्षक नाहीये. जिथे सावळी भेटेल तिथे सावळीचा आनंद घेत आहेत. परंतु प्रेक्षकांना एकच सांगेन की कोरोनाची लाट पुन्हा एकदा पसरतीये. मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आणि इथे तुम्ही या स्पर्धेचा देखील आनंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती 27-28 धावांचं एक मापक लक्ष्याचं टार्गेट यावेळेस डोळ्यासमोर ठेवून उतरलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये कल्पेश माहुलकर आणि फलंदाज पंकज पाटील. पंकज पाटील म्हटलं तर आजच्या दिवसामध्ये एकच नाव अगदी होटावरून जात नाहीये. कारण पंकज पाटील नावाचं वादळ इथे कोण थांबवणार. पोसरी संघाच्या अगेन्स्ट पाहायचंय आपल्याला या इनिंग मध्ये. 28 धावांचं टार्गेट असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेस पोसरी टीम कडून पहिला आघाडीचा गोलंदाज विशाल भोईर. पहिला षडक अगदी मयूर पाटीलने युक्ती लढवली असेल. मनीष तात्रे सारख्याच्या गोलंदाजाला थोडस मागे ठेवलं असेल. आता मात्र विशालच्या खांद्यावरती जबाबदारी दिलीये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची. जर कोणता फलंदाज इथे 6 बॉल 6 षटकार लगावत तर मोरिया सीसी दापिली संघाच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक. पहिला बॉल गेम ऑन. इथे यावेळेस लाईन चांगली आहे. गोलंदाज विशाल भोईरला माझ्या खांद्यावरती मयूर पाटीलने का जबाबदारी दिली आहे पॉवर प्लेच्या षटकाची हेच या चेंडू मागचं उत्तर असेल. पहिला चेंडू येतो यावेळेस डॉट. जबरदस्त मॅच इथे यावेळेस बॅची कडात. यावेळेस थोडीशी फंबल होत आहेत यष्टी रक्षक मनीष तात्रे. तोपर्यंत मात्र शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. घरंगळत राहिला चेंडू. तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने वैयक्तिक स्वतःच व संघाचं खातं या दरम्यान कल्पेश माहुलकर खुलं करत असताना अकाउंट ओपनिंग होते एक या धावसंख्येने. पहिले षडक प्रगतीपथावरती असताना अगदी प्रेक्षकांची तुफान गर्दी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 2,500 ते 3,000 प्रेक्षक टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह पाहतात ऐकतायत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. यावेळेस फटका चांगला इथे मात्र मिड ऑफला चांगला झेल. जबरदस्त कॅच कॅच ऑफ द मॅच. इथे मात्र पंकज पाटीलला थांबवलंय. जे वादळ सकाळपासून मैदानावरती आलं होतं ते वादळ मात्र क्षमवलं यावेळेस पंकज पाटील बॅक टू द पॅवेलियन. याच दरम्यान सन्माननीय आदरणीय हेमंत अशोक भोईर भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अंबरनाथ साहेबांचं इथे आगमन होतंय. साहेब आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. आपली जागा आमच्या मनामध्ये आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याच दरम्यान त्यांच्या समवेत मिलिंद भोईर यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील मनापासून स्वागत. जबरदस्त मॅच एक एक चेंडू मात्र प्रेक्षकांची हृदयाची ठोके चुकवेल. जबरदस्त गोलंदाजी मयूर पाटील विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी होती यावेळेस गोलंदाज विशाल भोईर कडून. पहिला चेंडू आपण पाहतोय या षटकातील डॉट त्यानंतर सिंगल आणि यानंतर विकेट. आता मात्र दुबई रिटर्न खेळाडू यावेळेस साता समुद्रा पलीकडे जाणार हे दोन दिग्गज मैदानाच्या आतमध्ये सामना घेऊन येतील का आपल्या टीम साठी माहुलगाव टीम साठी. मंगेश वैती कल्पेश माहुलकर चला जास्त वेळ खर्च करू नका. वेळेला अनुसरून फक्त 20-15 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल 3 षटकासाठी हेच सांगत असताना जय पवार सर सायकेंडला मंगेश वैती
गोलंदाज विशाल, विशाल म्हटलं तर नावातच विशाल आहे। इथे लाइन चांगली आहे, मंगेश वैतीला देखील बीट केलंय। एकच म्हणेन विशाल साडी, आकाश किती उंच असो, नदी किती रुंद असू दे, मला फक्त मयूर पाटीलने सांगितले इथे मात्र गोलंदाजी चांगली करायची, हा हीच मॅच जिंकायची आहे, महत्त्वाचा सामना आहे। इथे तेच चित्र होताना आपल्याला पाहायला मिळतंय विशाल भोईर कडून। इथे यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू येतोय, सरळ रेषेत बॅक बॉलर चेंडू अगदी सरळ रेषेत पाहायला मिळतोय। लॉंग अन क्षेत्रामधून अखिल भोईर, अखिल भोईरला कोण विसरेल ज्याने मात्र कालचा दिवस गाजवला, तोच अखिल ज्याच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप आतापर्यंत सळसळते, तोच अखिल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना जबरदस्त कामगिरी। न्यू गोल्डन पोसले टीम हा संघ खालापूर विभागातून, रायगड विभागातून बिलॉंग करतोय। मुंबई संघाच्या विरोधात इथे मात्र फाइट करत असताना माहुलगाव संघ, मुंबई विभागातील दिग्गज संघ, इथे फटका चांगला आहे। कल्पेश माहुलकर स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, ऑन साइड ला मात्र जागा बनवली फटक्यासाठी, यूज इट मॅक्सिमम षटकार। अर्धा बाधा फलकावरती टीमची टोटल, पहिलं षटक, शेवटचा चेंडू थोडासा खराब, मी म्हणेन कल्पेश माहुलकरने त्याचाच फायदा घेतला, पुरेपूर फायदा घेत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचतीये ती म्हणजे एक बाद आठ धावा, 28 धावांची गरज। अजूनही सामन्यामध्ये चुरस कायम, सामना बॅलन्स आहे, सामना कोण जिंकेल यावेळेस, पोसरी की माहुलगाव, माहुलगाव की पोसरी, एका बाजूला मंगेश वैती, दुसऱ्या बाजूला मयूर पाडील, एका बाजूला अखिल भोईर, दुसऱ्या बाजूला कल्पेश माहुलकर, एक बिग फाइट, एक चांगलं मॅच, चांगलं बॅटल तुम्ही पाहताय इथून। प्रेक्षकांचा यावेळेस सुट्टीच्या दिवसात मजेशीर आनंद लुटत असताना प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय, जबरदस्त मॅच, जबरदस्त स्पर्धा, स्वर्गीय किशोरदादा क्रीडांगण खचा खच इथे मात्र भरत असताना, सायकेंडला मंगेश, गोलंदाजी साडी मनीष तात्रे, एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज, षटक क्रमांक दुसरा, स्ट्रायकेन ऑन अ स्ट्राइक मंगेश वैती। धाव संख्या धाव फलकावरती 8, पहिला बॉल यॉर्क लाईनचा, स्वतः मनीष तात्रे इथे चेंडू गॅदर करत असताना काय घडलंय, थोडेसे फंबल होत आहेत परंतु इथे त्याचाच फायदा घेत असताना बघा, एक एक चुकी आता या क्षणाला तुम्हाला बाहेर घेऊन जाईल। चुकी करायची नाहीये, चुकीला माफी नाहीये मित्रांनो, क्रिकेटमध्ये हे सातत्याने आम्ही सांगत असतो आणि इथे चुकी होती, जिथे एक धाव होती तिथे मात्र अगदी डोळ्यात धूल फेकली मंगेश वैती आणि कल्पेश माहुलकरने, दोन धावा इथे एकवटत असताना 10 धावा धाव फलकावरती। बदलापूरचा एक दिग्गज संघ जाणताराच्या बदलापूर, हा संघ झालाय क्वालिफाय यावेळेस मेगा फायनल मध्ये, तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल। इथे फंबल सातत्याने होत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, पोसरी टीम कडून विशाल भोईर ज्याने मात्र षटक चांगलं हाताळलं, तो इथे क्षेत्ररक्षणामध्ये चुका करत असताना, एक एक चूक इथे किती महत्वाची आहे त्याची किंमत तुम्हाला या मॅच मध्ये मोजावी लागेल। सेमी फायनलची ही दुसरी लढत, जो संघ जिंकेल तो संघ आई गावदेवी चषकचा मेगा फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल। पहिला संघ ठरलाय जाणताराजा बदलापूर, दुसरा संघ कोणता ठरेल याचं भवितव्य, याचं भाकीत करणं फार चुकीचं आहे। यावेळेस गोलंदाजी करत असताना मनीष तात्रे, इथे रिव्हर्स अटेम्प, याच फटक्यासाठी जाणला जातो मंगेश वैती, रिव्हर्स अटेम्प, अतिशय चांगला स्ट्रोक, यावेळेस इथे मात्र फटका क्लिअर केला जातोय, षटकार। याच दरम्यान सन्माननीय रमेश भोईर यांच्याकडून पारितोषिक येते 3 षटकारासाठी, लागोपाठ 3 षटकार लागवले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइस। आता मात्र संध्याकाळी विदाउट पासवर्ड एटीएम आमच्या व्यासपीठावरती येत आहेत, जबरदस्त काम, जबरदस्त मेजवानी। इथे यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक अखिल भोईर, सोपा झेल,
इथे मात्र हा झेल सोडला अखिलने की सामना सोडलाय याचं उत्तर शेवटच्या क्षणाला प्रेक्षक सांगतील। इथे मात्र धाव येते एक, टीमची टोटल 19, 28 धावांची गरज असताना येणारे 8 चेंडू, 9 धावांची गरज। सामना रफ एंड टफ, सामना बॅलेन्स, क्लोज ए मॅच मैदानाच्या आत मध्ये। इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता कल्पेश माहुलकरचा, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर नाही, अगदी एक पाऊल पुढे ठेवत पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चकमा दिलाय गोलंदाज मनीष तात्रेने। मनीष तात्रेला कोण विसरेल ज्याने गोरेगावची नाईट स्पर्धा गाजवली होती, तोच मनीष तात्रे गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती। प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता नाईट रजनी स्पर्धेमध्ये गोरेगाव मार्च 2020 मध्ये मनीष। इथे फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला अलॉंग द कार्पेट, आपण पाहतो क्षेत्ररक्षक अखिल भोईर चेंडूला गॅदर करतील, फेकी अचूक, अगदी अचूक फेकी यावेळेस यष्टी रक्षकाकडे। इथे मात्र धाव येते एक, एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 20 धावा। अजूनही सामन्यामध्ये चुरस, यावेळेस येणारे 6 चेंडू, 8 धावा, कंपल्सरी चेसिंग, 8 धावा तुम्हाला बनवावाच लागतील तर या स्पर्धेचं अस्तित्व तुम्ही कायम राखू शकाल। इथे मात्र 7 धावा जरी केल्या, स्कोर लेवल झाला, तरी सामना तुम्हाला सेमीफायनलचा गमवावा लागेल असं चित्र या मॅचचं तुम्हाला पाहायला मिळतंय। रोख रक्कम रुपये 55,000, द्वितीय पारितोषिक 27,000, तृतीय पारितोषिक 15,000, चतुर्थ पारितोषिक 15,000। प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सन्माननीय सचिन गायकर यांच्या माध्यमातून बजाज कंपनीची CT 100 बाईक जी तुम्ही आमच्या व्यासपीठासमोर पाहताय। कोण होणार स्वार या बाईक वरती याचं उत्तर शेवटच्या सामन्यानंतर तुम्हाला मिळेल। आता मात्र रफ एंड टफ सामना आपण पाहतोय, डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू, येस आय कॅन डू इट, इथे मी करू शकतोय असे दोन्ही संघ सांगतात। इथे मात्र कोणता संघ जिंकेल गोलंदाजासाठी यावेळेस अखिल भोईर, स्ट्राइकिंगला कल्पेश, अंगावरती शहरे येतात, अखू टप्प्याचा चेंडू यावेळेस पंच लक्ष केंद्रित करतायत। जय पवार सर सांगतायत की हा चेंडू खराब आहे, एक एक धाव महत्वाची आहे, परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेट मध्ये एका धावेला किती महत्व असतं। इथे यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये मात्र चेंडू येतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावेसाठी झटतायत, एका धावेसाठी संघर्ष होतोय मैदानाच्या आतमध्ये। क्रिकेटचा विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सामना एकदा आवडला असेल तर प्रेक्षकांना सांगेल जोरात एकदा टाळ्या वाजवून जाऊ द्या या दोन्ही संघासाठी, सामना कोणी जिंको, सामना कोणी हारो, इथे विजय होतोय फक्त मोरिया सीसी दापिली टीमचा आणि फक्त विजय होतोय क्रिकेटचा। अखू टप्प्याचा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र शेवटच्या मुवमेंटला पॉज दिलोय, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा होतीये कंप्लीट, चुकीची फेकी आणि इथे पंच जो डिसिजन देतील तो डिसिजन इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत। चला खेळाडू, आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं, कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसेल, तिथे आमचे स्वयंसेवक आहेत याची नोंद घ्या, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची काळजी पूर्णता घेत आहेत मोरिया सीसी क्रिकेट क्लब दापिवली। धाव संख्या धाव फलकावरती कुमार गायकर आम्हाला माहिती देत आहेत, 24 धावा धाव फलकावरती, 28 धावांची गरज। इथे मात्र ब्रेक केलाय चेंडूला, जबरदस्त गोलंदाजी, जर अशी बीट केले तर मी ते मात्र एक एक चेंडू परास्त करेल माहुलगाव टीमला। इथे मात्र घेऊन जाईल पोचली टीमला विजयाच्या अंबाट्यावरती अखिल भोईर। आता मात्र यावेळेस चेंडू येतोय खराब, पंच लक्ष वेधून घेत आहेत जय पवार सर, जे जेपी पॅनलचे सर्वे सर्व आहेत। इथे मात्र जेपी आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असताना इथे अतिरिक्त धाव, एक एक धाव किती महत्वाची आहे त्याचं विश्लेषण आम्ही जरूर केलंय, परंतु इथे या षटकामध्ये अखिल भोईरने केले काय, दोन व्हाईट बॉल फेकलेत।
पुन्हा एकदा यावेस बॉल येतोय वाइड आउटसाइड द ऑफ स्टंप आणि आता मात्र प्रेक्षकांना या सामन्याचं उत्तर कदाचित कळलं देखील असेल, परंतु इथे मित्रांनो क्रिकेट काय होऊ शकतो शेवटच्या क्षणापर्यंत। इथे यावेस हलक्या हाताने सिंगल तर कंप्लीट झाली, खूप वेगाने दुसऱ्या धावेचा कॉल आणि विशाल भोईर होत आहेत फंबल, दुसरी धाव देखील होती एक कंप्लीट आणि इथे मात्र सामना खिशात घातलाय अगदी सहजतेने माहुलगाव टीम ने। या संघासाठी मात्र टाळ्या झाल्याच पाहिजेत, सकाळच्या सत्रापासून काय खेळ दाखवलाय, जबरदस्त बॅटिंग जबरदस्त बॉलिंग यावेळेस माहुलगाव टीमची। दोन्ही संघाला विनंती करेन लगेच हँडशेक करा आणि मैदानाचा ताबा सोडायचे। मेगा फायनलची लढत तुमच्या समोर येईल, जाणता राजा बदलापूर वर्सेस माहुलगाव। हार्ड लक न्यू गोल्डन पोस्टली टीम, हार्ड लक मयूर पाटील, हार्ड लक मनीष तात्रे, अखिल भोईर, जबरदस्त खेळाडू गुणवान खेळाडू खालापूर विभागातून आपण पाहतोय, सातत्याने बदलापूर शहरामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत असतात। आता मात्र शेवटच्या क्षणाला हार इथे मात्र पत्करावी लागते। मी मगाशी सांगितलं जग जिंकण्याची तयारी ठेवा, एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाहीये, एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाहीये। क्रिकेट आहे मित्रांनो, एकदा तरी भेट नक्की होईल। यावेळेस माहुलगाव संघ विजय होतोय, विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार आपण जाहीर करू। मॅन ऑफ द मॅच द वन मॅन आर्मी दुबई रिटर्न मंगेश वैती। वेल प्लेड मंगेश, लगेच आपला सामनावीराचा पुरस्कार आपण घ्यायचे आणि तोपर्यंत माहुलगाव टीम आपण लाईनअप करायचे। कल्पेश आपण आपल्या संघाला घेऊन पुढे पदार्पण करायचे आणि जाणता राजा बदलापूर उमेश विलास आपला संघ घेऊन आपण लगेच मैदानावरती दाखल व्हायचे। दोन्ही संघ विकेटवरती लाईनअप करतील, सर्व मान्यवर येतील।